पुढची बातमी साताऱ्यातून। जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरू असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशावर मत जाणून घेण्यासाठी मेळावा घेतला। यावेळी शिवसेना प्रवेशावर बोलताना हा सर्व मीडियानं पेच निर्माण केला असून प्रवेशावर अजून कोणताच निर्णय झाला नसल्याचं रामराजेंनी सांगितलंय। शरद पवार यांना न दुखावता निर्णय घ्यावा लागणार आहे। फलटणच्या सूडबुद्धीच्या राजकारणाला कार्यकर्ते घाबरले असल्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी मेळावा आयोजित केल्याचं सुद्धा रामराजेंनी सांगितलं। शिवसेना प्रवेशावर सावध प्रतिक्रिया देत आघाडी आणि युतीचं काय होतंय हे पाहून सोबत असलेल्या नेत्यांसोबत बोलून तरुण पिढीच्या भवितव्यासाठी उचित वेळेत निर्णय घेण्यात येईल असं रामराजे यांनी सांगितलंय। पाहूयात ते काय म्हणतायत। आज चॅनलचे आणि मीडियमचे निर्णय होते, आमचे निर्णय नव्हते आणि आजही आम्ही कुठलाच निर्णय घेतलेला नाही। कारण आज मी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला विचार करून भविष्याचा वेध घ्यायला लागणार आहे। माझ्या नेत्याबद्दल असलेल्या भविष्याच्या भावना आहेत त्या जपायला पाहिजे। हा निर्णय मला फार काळजीपूर्वक घ्यायला लागणार आहे। कारण खरं बघायला गेलं तर सगळं राजकारण हे एका चौकात उभं राहिलेलं आहे। चार वाटा असतात चौकाला, कुठल्या वाट्याने जायचं हे कळेना झालेलं आहे। ज्या वाट्याने भविष्य घडेल तरुणाईचं अशा वाट्याने जाण्याचा आमचा प्रयत्न राहील। परंतु पवारसाहेबांच्या सारख्या नेतृत्वाने प्रचंड उपकार आपल्यावर केलेले असताना त्यांना न दुखवता हे कसं साध्य करता येईल याच्यावर माझं विचार मंथन चालू आहे। कार्यकर्त्यांचे काय नक्की मत आहे? कारण कार्यकर्ते आज तुम्हालाही जाणवलं असेल की हे मनातनं घाबरलेले आहेत आणि त्याचं कारण हे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे कोण निवडून आलेले आहेत त्यांचं बद्दल तुमच्या लोकांचं काय मत आहे मला माहीत नाही। परंतु आमच्या तालुक्यात फारसा चांगला अनुभव नाही आहे आणि त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत। मला काही त्यांच्याबद्दल वैयक्तिक बोलायचं काही कारण नाही आहे। परंतु आमचं त्यांचं जमू शकत नाही आणि त्यांना विकासाची हौस नाही आहे, आम्हाला विकासाची हौस आहे। त्यामुळे हे जे सगळं घबराटीचं वातावरण आज तुम्हाला दिसलं त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी खरा हा मूलभूत मेळावा घेतलेला होता। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलटण मधलं राजकारण तुम्हाला राष्ट्रवादी सोडण्यासाठी भाग पाडतंय की आहे का असंही म्हणता येणार नाही। मी तुम्हाला परत परत सांगतोय की फलटणचं राजकारण करायचं असेल तर आम्ही अपक्ष राजकारण केलं होतं, सगळेच पक्ष आमच्या उलटे होते। आजही ती परिस्थिती होऊ शकते असं काही नाही आहे। ज्यांनी अपक्षातनं शून्यातनं सुरू केलं आहे त्याला आता 25 वर्षानंतर परत तेच करायला लागलं तर ते राजकारणाचे खेळ आहेत, नियतीचे खेळ आहेत असंच म्हणायला लागेल। परंतु फलटणचं राजकारण मला भाग पाडतं असं नाही आहे, परंतु तरुणाचे भविष्य करायचे मला भाग पाडेल अशी परिस्थिती आहे नक्कीच। परंतु तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की पुढच्या 4-4.5 वर्ष जो लढा असेल तो जिल्ह्यातून काही अपप्रवृत्तींना बाहेर घालवण्यासाठी असेल, ते काय होतं? गेले 10 वर्ष मी हेच बोलत होतो, तुम्ही कोणी नोंद घेत नव्हतं, आज घेता एवढाच विषय हेच बोलत होतो मी। कारण जे कोण आज तुमच्याकडे कुठल्याही पार्टीतनं इच्छुक आहेत त्यांची कुंडली तुम्हीच मला एक दिवस बोलवा, मी तुमची मुलाखत घेतो हे दांडकं घेऊन, मग बघू मग कळेल कोणाचे किती चार्जशीट आहेत काढा ओढकून। अशी माणसं तुम्हाला जर आवडत असतील, जनतेला जर चालत असतील, आम्हाला नाही चालणार ना, आम्ही आमच्या पद्धतीने लढा करू, पराभव आहे होईल आमचा, याच्या पलीकडे काय होणार? पराभव तो ठरलेला असतो, तो जयही ठरलेला असतो। परंतु हे मी माझ्यासाठी काय बोलत नाही, जिल्ह्यासाठी बोलतोय, जिल्ह्याने विचार करावा। जिल्ह्याच्या प्रशासनावर असेल किंवा राजकीय याच्यामध्ये असेल वर्तुळात असेल तुमची पकड मजबूत आहे, तुमचा शब्द हा सातारा जिल्ह्यात अंतिम असायचा प्रत्येक ठिकाणी, असं असताना जिल्ह्यातल्या जनतेकडचं तुमच्या निर्णयाकडे लक्ष आहे, शिवसेनेचा प्रवेश कधी होईल किंवा तारीख काय असेल? तारीखही सांगता येणार नाही, प्रवेशाचा टाईमही सांगता येणार नाही, मुहूर्तही काढ घंटा पळ काय जे असतात तेही सांगता येणार नाही। पहिल्यांदा आघाडीचा आणि यांचा निर्णय होऊन द्या, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत अजूनही, आम्हाला काही प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलायला लागेल, काही नेत्यांशी बोलायला लागेल। आणि मी परत परत सांगतो की तरुण पिढीच्या भविष्याचा हा प्रश्न असल्यामुळे तरुण पिढीच्या भविष्याचा विचार करूनच उचित वेळेस हा निर्णय होईल। थँक्यू।